मूल्य संवर्धनासाठीचे अनेक विविध पैलू अनेक दिग्गज वक्त्यांच्या सहकार्याने आपण समजून घेतो आहोत. अनेक वेगवेगळे विषय समजून घेतो आहोत. यातलाच एक अतिशय महत्त्वाचा विषय आज या सत्रामध्ये आपल्याला समजून घ्यायचा आहे. आत्ताच्या परिसंवादाचा विषय आहे तंत्रज्ञान मूल्य संवर्धनाचे एक प्रभावी साधन. आपण सगळेजण तंत्रज्ञानाच्या मदतीने आपलं जीवन सध्या जगतो आहोत. या तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्या स्वतःच्या विकासासाठी तसंच शिक्षणामध्ये याचा कसा प्रभावीपणे आपल्याला उपयोग करून घेता येईल, मूल्यवर्धनात कसा उपयोग करून घेता येईल, त्याचा कशा पद्धतीने आपल्यावरती परिणाम होतो आहे, मुलांवरती परिणाम होतो आहे, या सगळ्याबद्दलचं मार्गदर्शन आपण आत्ताच्या या परिसंवादामध्ये समजून घेणार आहोत. आजच्या या परिसंवादाला आपण सुरुवात करायची आहे. परिसंवादाचे जे अध्यक्ष आहेत त्यांना मी आत्ता व्यासपीठावरती आमंत्रित करते. परिसंवादाचे अध्यक्ष माननीय श्री राजीव खांडेकर यांना मी विनंती करते की त्यांनी कृपया व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावे. राजीव खांडेकर सरांची ओळख आपल्या सगळ्यांना आहेच, तरी औपचारिक परिचय मी आपल्या सर्वांना करून देते. ABP माझा या वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक श्री राजीव खांडेकर सर इलेक्ट्रॉनिक आणि मुद्रित माध्यमांमध्ये सारख्याच धडाडीने काम करणाऱ्या मोजक्या पत्रकारात त्यांचा समावेश होतो. मार्मिक राजकीय विश्लेषण संयत मांडणीची पद्धत आणि परखडपणासाठी खांडेकर सर ओळखले जातात. ABP माझा या वाहिनीच्या उभारणीपासून अल्पावधीतच सर्वाधिक लोकप्रिय वृत्तवाहिनीचा मान मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. तरुण भारत सकाळ या वृत्तपत्रांमध्ये काम केल्यानंतर लोकसत्ताचे निवासी संपादक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. त्यांच्या हार्ट टू हार्ट या पुस्तकाला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे असे राजीव खांडेकर सर आज आपल्या इथे अध्यक्ष म्हणून उपस्थित आहेत. आपण आता आपल्या पहिल्या सत्राच्या पहिल्या विषयाकडे वळतो आहोत. तंत्रज्ञान आणि मूल्य संवर्धन या हा विषय आपल्याला आत्ता समजून घ्यायचा आहे. आणि हा विषय आपल्याला समजावून सांगण्यासाठी श्री चंद्रशेखर पोतनीस आज इथे आलेले आहेत. त्यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावरती यावं. त्यांचं आपण सगळेजण स्वागत करूया. सरांचाही परिचय मी थोडक्यात करून देते. मुंबई IIT मधून ते MTech झालेले आहेत. गेल्या 30 वर्षाहून अधिक काळ उद्योग जगताचा त्यांना अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या निटोर इन्फोटेक कंपनीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक ते आहेत. 2014 सालचा एक्झाम्पलरी इंडस्ट्रियलिस्ट हा पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे. मनोदुर्बल प्रौढांसाठी काम करणाऱ्या नवक्षितिज या संस्थेचे विश्वस्त ते आहेत. नेतृत्व व्यवस्थापन मानवी वर्तन अध्यात्म हे त्यांचे आवडीचे विषय असून आयुष्यावर स्वार व्हा मन कर्म आणि दैव नेतृत्व जीवनाचे अशा विविध विषयांवरती ते कार्यक्रम घेत असतात. रोड टू सक्सेस हे युवकांसाठी प्रेरणादायी पुस्तक सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे. तर आज आपण आता सुरुवातीला पोतनीस सरांकडनं आपण तंत्रज्ञान आणि मूल्य संवर्धन या विषयावरती आपण मार्गदर्शन घेणार आहोत. सरांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या सत्राला सुरुवात करावी. नमस्कार. सर्वप्रथम मी मनुशक्ती केंद्राचे मनपूर्वक आभार मानतो. मला इथं बोलवलं, मी पूर्वी इथे आलेलो आहे आणि ह्या मंदिरात यायला मला खूपच आवडतं. माणूस घडवणारं हे मंदिर आहे आणि जेव्हा जेव्हा मी इथे येतो आणि जातो तेव्हा एक एक नवीन प्रकारची ऊर्जा इथनं घेऊन जातो. तसे अतिशय सुंदर असं काम करत असलेल्या मंदिरात पुन्हा पुन्हा यायला मला खूप आवडतं. आणि विशेष करून जो आजचा विषय आहे आणि त्या विषयाकरता मला बोलवलं तर मला माझाच आदर केल्यासारखा वाटतो. त्याचे दोन अर्थ होऊ शकतात की तंत्रज्ञान आणि मूल्य संवर्धन. जर मूल्य संवर्धनावर जर आपण विशेष जोर दिला आणि ह्या विषयाकरता जर मला बोलवलं असेल तर एक अर्थ असा होऊ शकतो की मी योग्य व्यक्ती आहे या विषयावर बोलण्याकरता. आणि इथले या परिवाराचे जे काही सदस्य आहेत ते मला ओळखतात आणि कदाचित त्यांना मी माझी योग्यता वाटली असावी की या विषयावर बोलावं म्हणून. दुसरा अर्थ असा असू शकतो
की मे बी त्यांनी मला ओळखतात आणि त्या मूल्यांचा काही अभाव माझ्यामुळे असावा आणि ह्या कार्यक्रमामुळे ती जबाबदारी माझ्या व्यावी. जसं वर्गामध्ये खोडकर मुलाला मॉनिटर करतात आणि त्याला जबाबदारीची जाणीव करून देतात, तसा एखादा पण त्याचा हेतू असावा शक्यता नाकारता येत नाही. विषय हा फार खोल आहे, त्याची व्यापकता खूप मोठी आहे आणि मला एक साधारण 15 ते 20 मिनटं आहेत. विषय तसा सोपा नाही खरं म्हटलं जरा, कारण ज्या वेगाने आपण हे जे जग आहे ज्या वेगाने पुढे सरकत आहे, हा वेग मला नेहमी प्रश्न पडतो की मानवाला हा झेपणारा वेग आहे की नाही. आणि माझं स्वतःचं मत आहे की हा आपल्याला झेपणारा वेग नाही आहे. आणि आपण जर मागे वळून बघितलं तर मागच्या 1000 वर्षांमध्ये जे घडलं नाही ते मागच्या 100 वर्षात झालेलं आहे, आणि जे शतकात जे घडलं नाही ते मागच्या 10 वर्षात, आणि प्रत्येक वर्षी आणि प्रत्येक महिना आणि प्रत्येक क्षणाला हे वेग मोठ्या झपाट्याने पुढे पुढे चाललेलं आहे. आणि ही प्रगतीचा जो आलेख आहे, ह्याला प्रगती म्हणायचं की नाही हा एक पुन्हा वेगळा प्रश्न आहे, पण तो जो आलेख आहे तो खूप खूप मल्टिपल इफेक्ट्स आपण म्हणतो त्यांनी पुढे जाणार आहे. तर ह्या अशा वातावरणामध्ये ह्या वातावरणाचा जो ज्याच्यामुळे परिणाम झालेला आहे, प्रामुख्याने तंत्रज्ञान तिथे येतं. आणि मागच्या 20-25 वर्षात जर आपण जास्त बघितलं तर तंत्रज्ञानाने जी झेप घेतलेली आहे आणि त्याचा जो इम्पॅक्ट, त्याचा परिणाम हा आपल्या आयुष्यावर सगळ्या प्रत्येक जे जे आपल्या आयुष्याचे अंग आहे त्याच्यावर झालेला आहे. जर आपण थोडासा दृष्टिक्षेप त्याच्यावर टाकला तर एक व्यवसाय जर आपण बघितलं, जे 100-100 वर्षापासून जे जे प्रस्थापित व्यवसाय आहेत ते आता काही नवीन व्यवसाय आता आलेले, म्हणजे काही काळामध्ये काही वर्षांमध्ये 4-5-10 वर्षांमध्ये त्यांनी तिथे उलथापालथ केलेली आहे. खूप प्रस्थापित असे व्यवसाय खूप मागे पडलेले आहेत या नवीन आलेल्या व्यवसायांमुळे, की ज्यांचा आधार हा तंत्रज्ञानावर आहे. दुसरं जर आपण बघितलं तर आता वेगवेगळ्या ज्या इंडस्ट्रीज असतात त्यातले जे अंतर आहे हे आता कमी होत चाललेलं आहे. म्हणजे चायनामधली अलीबाबा ही जी ऑनलाईन रिटेल कंपनी ज्याला म्हणतात, ते आता म्हणतात मी बँकांपेक्षा जास्त सक्षम आहे बँकांचे व्यवहार करायला. तसंच आता सॉफ्टवेअर कंपनीज आता कार सुरू करायला लागल्यात. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला मोठा आता धक्का पोचतोय की त्यांच्या सर्व्हायवलचा आता प्रश्न आहे, की ते काही वर्षांमध्ये या सगळ्या ज्या कंपन्या आपल्याला माहिती आहेत त्यांचं अस्तित्व असणार आहे की नाही हा आता प्रश्न मोठा उभा करायला आहे, कारण सॉफ्टवेअर कंपनीजच्या गाड्या तयार करतायत. तर या इंडस्ट्रीजमधली गॅप आता निघत चाललेली आहे. असं म्हटलं जातं की काही वर्षांनी प्रत्येक कंपनी ही सॉफ्टवेअर कंपनी असणार आहे, कारण प्रत्येक कंपनीचा हा मूळ ज्याचा जो आधार आहे त्याचं अधिष्ठान जे असणार आहे हे तंत्रज्ञानच असणार आहे. आणि हे काय आपल्याला विशेष वाटणार का, कारण आपल्याला लक्षात येतं की ज्या पद्धतीने बदल होता येते. तर हा जसा व्यवसायामध्ये फरक होतोय तसं आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये खूप आपण बदल बघितलेले आहेत. आत्ताची जी म्हणजे आत्ताची जी पिढी आहे, ज्या पिढी आत्ता ज्या काही आहेत आत्ता, मला वाटतं ह्या शेवटच्या पिढी असेल की ज्यांना ऑफलाईन हा शब्द माहिती असेल. ह्याच्यानंतर ऑनलाईन म्हणजे ऑफलाईन असं काही असतं हे कोणाला वाटणार पण नाही, कारण 24/7 सगळं विश्व हे ऑनलाईनवर चालणार आहे. तसंच बऱ्याचशा गोष्टी आपल्या जसं आता लिहिणं कमी होत चाललेलं आहे, सही करणं हातानी हे बंद होणार आहे. जे आता आपण लिहायच्याऐवजी तो मोबाईलचा कीबोर्ड असू देत किंवा आपल्या लॅपटॉपचा कीबोर्ड असू देत जे आपण टायपिंग करतो तेही नष्ट होणार आहे काही वर्षांनी, कारण फक्त बोलण्याने आपलं सगळं तिथं टाईप होणार आहे. हा जो कम्प्युटर आहे आपल्या मित्रासारखा आपल्याशी गप्पा मारणार आहे. जिथे आपण मित्राने मोकळेपणाने गप्पा मारतो तितक्याच ताकदीने, आणि हे काही फार पुढचं जाऊन बोलत नाही आहे, काही पुढच्या काळात आपण बोलतो आहोत. तसंच पुढच्या पिढींना गाडी चालवता येणार नाही, कारण गाडी चालवण्याची आवश्यकताच असणार नाही आहे, तर त्यामुळे गाडी चालवणं बंद होणार आहे. अशा खूप काही गोष्टी आपल्या आयुष्यात घडणार आहेत. तसंच बायोलॉजी म्हणजे आपलं शरीर जर बघितलं तर असं दिसतं की पुढे काही वर्षांनी जाऊन आपलं आयुष्य 100 वर्षापेक्षा जास्त असण्याची शक्यता खूप आहे. आणि ह्याचा परिणाम आपल्याला लक्षात येतो असं म्हटलं की काय होऊ शकेल पुढे जाऊन. तसंच आता आपण जे क्लाउड टेक्नॉलॉजी तुम्ही ऐकलं असेल की जागतिक ब्रेन म्हणतात, की ज्याच्यामध्ये ग्लोबल ब्रेन, की जेणेकरून आता निओकॉर्टेक्स एक प्रकार आहे आपल्या मेंदूमधला, हा एक महत्त्वाचा अवयव घटक आहे, की जी आपण बहुतांशी जी कामं करतो ही निओकॉर्टेक्सद्वारा केली जातात. आता नवीन प्रकार म्हणजे ऑगमेंटेशन, म्हणजे आपल्या शरीरामध्ये वृद्धी करणं आर्टिफिशियली, की आपल्या कुठलंही ऑपरेशन वगैरे न करता
आपल्या शरीरामध्ये आपल्या मेंदूमध्ये अजून एक पॅरलल मेंदू निओकोटेक्स इम्प्लिमेंट करून आपली क्षमता वाढवण्याचं काम चालू आहे आता. आणि जो तोच मेंदू हा जागतिक ब्रेनशी जोडला जाणार आहे त्या क्लाउड टेक्नॉलॉजीमध्ये. तसंच हळूहळू आपल्या ज्या आता याच्यामध्ये शरीरामध्ये असे खूप काही आपल्या सेन्सर्स असतील की जेणेकरून मी पावडा खाल्ला की लगेच मी डॉक्टरकडे मेसेज जाईल, तसंच इन्शुरन्स कंपनीकडे जाईल आणि 5 रुपयांनी माझा इन्शुरन्स पण लगेच वाढेल. हे जे प्रकार आहेत हे अतिशयोक्तीचे वाटण्यासारखे आहेत पण हे सत्यता आहे आणि हे काही फार दूरवर नाही. हे पुढच्या काही नजीकच्या काळामध्ये 2050 आत होणारे सगळे बदल आहेत. हे पूर्वी 60-65-70 आसपास स्टार्ट्रेक नावाची एक सगळी काल्पनिक जगातली अद्भुत अशी ती मालिका असायची आणि सगळे अद्भुत असं वाटायचे की जे सगळे परिकथेतले अशा गोष्टी अशा वाटायच्या त्या सगळ्या आज अस्तित्वात आलेल्या आहेत. ते गुगल ग्लास तेव्हा दाखवायचे एक ते आता ऑलरेडी आहे. अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याला जो 50-60-70 वर्षाचा काळ लागला तो तेवढा लागणार नाही मात्र आता. ह्या सगळ्या गोष्टी पुढच्या 25-30 वर्षांमध्ये होणार आहेत आणि हे जे सगळं कुठे घडवतोय आपण हे आपल्या एकाच या पृथ्वीवर घडवत आहोत. त्यातनंच आपण काहीतरी करून डिगिंग आउट द अर्थ आपण जे म्हणतो त्यातनं सगळं आपण घडवत आहोत. तर नॅचरल असं म्हणतात की जवळजवळ 2050 आपली लोकसंख्या ही साधारण 9-9.5 अब्ज ह्या संख्येला पोहोचणार आहे. आणि आत्ताच असं म्हटलं जातं की आत्ताचीच लोकसंख्या ह्या पृथ्वीला झेपणारी नाही आहे. म्हणजे त्यावेळेला साधारण आपल्याला 3-4 पृथ्व्या लागतील जर आपल्याला मनुष्य जीवन अस्तित्व ठेवायचं असेल तर तशी गरज आहे. काय माहिती आपल्याला आपण ते शोधणी काढून 3-4 ठिकाणी आपण राहू सुद्धा. पण आत्ता जर आपण बघितलं तर आपलं भव्यतेव फारसं काही तसं चांगलं दिसत नाही आहे. म्हणजे जशी शक्यता माझी 2050 मी जिवंत असेल की नाही तर शक्यता असू शकते, तसंच 2050 पृथ्वी असेल की नाही तर नसण्याची शक्यता पण असू शकते. तितकंच ते सत्य आहे. आता जे नवीन शब्द आहेत रोबोटिक्स, तो रजनीकांतचा रोबोटचा सिनेमा कोणी बघितला असेल तर आता आपल्याला ॲक्च्युली आपण तेच घडवतो आहोत. तर तो ती अतिशयोक्ती वाटणारी अद्भुत जी गोष्ट आपल्याला त्या सिनेमात बघितली ते सत्य ती सत्यता ते आता आपल्यासमोर येणार आहे. कारण आपण मशीनमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स असू देत, नॅनो टेक्नॉलॉजीज असू देत, बऱ्याच काही गोष्टींनी घडून आपण मशीनमधून माणूस निर्माण करतो आहोत आणि त्या त्या दिशेला आपण पोचत आहोत आणि पोचणार पण आहोत. आणि हा मनुष्य जेव्हा मशीनमधनं माणूस आपण तयार करत असताना माणूस मात्र मशीन होत चाललेला आहे. म्हणजे असे त्यांनी सर्वे करून अभ्यास करून सायंटिफिकरित्या त्यांनी बघितलेलं आहे की माणसाचा बुद्ध्यांक हा थोडासा कमी होत चाललेला आहे. आणि जेव्हा मग माणसाचं मशीनचं माणूस आणि माणसाचं मशीन तेव्हा मला प्रश्न पडला की हे मूल्य संवर्धन जे आपण म्हणतो आहोत ते कोणाकरता? माता मे बी ह्या जो माणूस आपण तयार करतो आहोत मशीन त्याच्याकरताच आपण तो लावला पाहिजे आता. आणि मग ते काय करता येईल की जे आपण जास्त जर माणूस घडवत असतो तर ते मूल्य संवर्धनाकरता काय करता येईल? तर हे असे जे बदल आहेत तर ह्या याच्यानं की आपल्या वातावरणाला आपल्या जीवनाला हानिकारक असे हे सगळे आहेत का? आणि मग ह्याचा परिणाम मग मूल्य आणि मूल्यांविषयीचा जे काय आपण बोलणार आहोत त्याच्याविषयी आपण जरा बोलणार आहोत. आता 1960 आसपास कुठेतरी इकॉनॉमिक्सचा एक नोबेल पारितोषिक विजेताचं कोणी होतं मला नाव आता आठवत नाही त्याचं, त्या गृहस्थांनी म्हटलं होतं की पुढे जाऊन देर विल बी अ वेल्थ ऑफ इन्फॉर्मेशन दॅट विल क्रिएट अ पॉवर्टी ऑफ अटेन्शन. म्हणजे इन्फॉर्मेशन डायरिया, इतकं इन्फॉर्मेशननी जग फ्लड होईल याच्यामध्ये की माणसाचं अटेन्शन स्पॅन, आणि आपण आता बघतो की अटेन्शन स्पॅन हा मुलांचा काही सेकंद काही मिनिटांवर आलेला आहे आणि ही भयावह अशी गोष्ट आहे. तसंच ॲडल्स हॅक्सली नावाचा एक विचारवंत होता आणि त्यांनी याच्याविषयी मांडलेलं काही विचार मांडणारे जेव्हा आपण मूल्यांविषयी बोलू आपण. पण डिजिटल वर्ल्ड तयार होते आता. आता या डिजिटल वर्ल्डमध्ये तुम्ही आता जर बघितलं तर 2 वर्षाच्या मुलांपासून हातामध्ये मोबाईल असतो आणि आपण कौतुकाने म्हणतो की ते मुलं बरोबर कुठला ॲप कुठलं काढायचं वगैरे व्हिडिओ गेम्स वगैरे तेव्हा बघायला लागतं आणि आपल्याला फार कौतुक वाटतं की ह्या छोट्याशा वयामध्ये की किती मुलांचं डोकं चालतं. पण त्यांच्या हातामध्ये आत्ता काय आहे बघा. अतुल काहते या विषयावर खूप बोलतील, तो माझा विषय नाही म्हणून त्यातला मी काय विषय घालणार आहे, पण तरी तो थोडासा त्याच्यावर नजर टाकणं आवश्यक आहे की आपल्या सोशल मीडियामधून ते ट्विटर असू देत, फेसबुक असू देत, व्हॉट्सॲप असू देत, वेगवेगळे चॅनल्स असू देत टी व्हीवरची, इंटरनेटवरचे अनेक चॅनल्स असतात, ह्या सगळ्या माध्यमातून जो भडीमार होतो ह्याचा त्याचा परिणाम हा फार मोठा आहे. तर या डिजिटलमध्ये आता मुलांना आणि याच्यामध्ये कुठलंही आपल्या पॉलिसीज काही नसल्यामुळे
आणि संस्कारांचा थोडासा अभाव असल्यामुळे आपण कुठेही वळत जातो आणि अश्लील गोष्टींपासून हिंसात्मक सगळे जे गेम्स आता आहेत हे खूप मोठे प्रसिद्ध पॉप्युलर असे गेम सगळे आहेत, त्याच्याकडून बहुतेकशी मुलं आणि तरुण वयातली मुलं ह्याच्याकडे आकर्षित गेलेले आहेत. आणि ह्या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये मग आपले संस्कार, मूल्य आणि तंत्रज्ञान आणि मग आपण कुठे त्याला गवस्ती घालायची, कुठे आपल्याला लक्ष ह्याच्यामध्ये द्यायचं, हा फार मोठा विषय आपल्यासमोर आता आहे. आणि ह्या सगळ्या हिंसात्मक ज्या मी आता गोष्टी म्हणल्या किंवा अश्लील ह्याच्यामुळे एक समज काय झालेला आहे मुलांचा की ह्या सगळ्या स्त्रिया असतील किंवा पुरुष असतील सगळे हे ह्या सगळ्या उपभोगाच्या वस्तू आहेत, ऑब्जेक्ट्स फॉर युअर एंटरटेनमेंट. तर त्यामुळे आणि ह्या व्हर्च्युअल वर्ल्ड म्हणजे मला गमत अशी वाटते की आपल्याला अध्यात्ममध्ये म्हणतात की हे भौतिक जगच हे मिथ्या आहे, ही सगळी माया आहे, इल्युजन आहे. आणि जेव्हा आपण खऱ्या अर्थाने जागृत होऊ तेव्हा हे किती मिथ्या आहे आपल्याला कळेल आणि किती फोल हे विश्व आहे आपल्याला कळेल. ह्याच मिथ्या असलेल्या जगावर जी माया आहे त्यावर आपण तर आणखीन एक माया निर्माण करतो, ई वर्ल्ड, की जे व्हर्च्युअल वर्ल्ड आपण तयार करतो आहे आणि याच्यामध्ये मुलं रममाण होताना दिसत आहेत. आत्ता सध्या साऊथ कोरिया, जपान किंवा ईस्ट याच्यामध्ये आणि अमेरिकेमध्ये याचे भाव अत्यंत दारुण असे जे स्टॅटिस्टिक्स जे काढलेलं आहे ते अतिशय गंभीर असं त्याचे सगळे अनुभव त्यांनी मांडलेले आहेत आणि ते आपल्या भारतामध्ये फार जास्त वेगाने जास्त येत आहेत. तर ह्या रममाण होणारे जी मुलं आहेत याच्यामध्ये आणि त्याचे जे इश्यू आहेत तर त्याच्याकरता मूल्य, त्याचे संस्कार आणि हे कसं करायचं हा फार मोठा विषय आपल्यासमोर आहे. आपण जन्माला आल्यापासून काही मूल्य घेऊनच बरोबर येतो, त्याला शाश्वत मूल्य असं म्हणतात. म्हणजे आपला जन्म झाला हा आपण कर्म योनीमधली आपण मंडळी आहोत, जसे पशु पक्षी वनस्पती या क्षय योनी किंवा भोग योनीमध्ये त्यांचा जन्म आहे. म्हणजे त्यांचा जन्म हा त्यांचं जे कर्म आधीच आहे ते क्षय होण्याकरताच त्यांचा तो जन्म आहे. तसे आपली ही कर्मयोनी, तर याच्यामध्ये काही कर्मांचा क्षय पण होणार आहे पण काही आपण कर्म निर्माण पण करणार आहोत. आणि जेव्हा कर्मयोनी आपण म्हणतो याचा अर्थ की मला ऑप्शन्स आहेत, चॉईस आहेत, म्हणजे मला विकल्प आहेत. प्रत्येक क्षणी माझ्यासमोर विकल्प आहेत आणि हे प्रत्येक विकल्प आला की मग निर्णय आला, कृती आली, म्हणजे संकल्प आला. आणि हे जे संकल्प, निर्णय आणि कृती हे केव्हा ह्याला हे करण्याकरता मला एक दिशेची गरज असते मला, की जेणेकरून माझा निर्णय माझी कृती ही योग्य होईल. आणि हे केवळ मूल्यांतर्फेच होते. त्यामुळे मूल्य आणि त्याचं अधिष्ठान असणं आपल्या जीवनाला हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्याशिवाय खऱ्या अर्थाने ज्याला इंटिग्रेटेड जीवन जगणं असतं ते आपलं अतिशय शक्य होणार नाही. तर असं हे होकायंत्र जे काही शाश्वत मूल्यांसकट आपल्या बरोबर येतं, दुर्दैवानं आपल्याला त्याची जाणीव होत नाही कारण आपल्या आजूबाजूचा प्रभाव आपल्याला इतका मोठा प्रमाणात असतो आणि बऱ्याच वेळा तो संस्कारांच्या अभावाचा असतो. तर त्यामुळे आपल्या असलेली शाश्वत जी मूल्य आणि जे आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या समाजामध्ये, आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे अजून निर्माण होतात, तयार होतात, त्यांचा आपल्याला त्याची आपल्याला जाणीव नसते आणि त्याच्यापासून आपण दूर जात राहतो. ह्याच्याशी मला एक विचार मनात आला की जशी हिंसा आपण म्हणतो की खूप वाढत चाललेली सध्या, मला नेहमी प्रश्न पडतो की हिंसा ही कायम होतीच. मानवाच्या जन्मापासून जेव्हा माणूस निर्माण झाला पहिल्यांदा तेव्हापासून हिंसा ही कायम होतीच. फक्त अलीकडच्या काळात काय झालेलं आहे की हिंसा आपल्यापर्यंत पोचते कारण आता माध्यम आलेले आहेत, आता डेटाबेस तयार होत आहेत. पूर्वी 10 मैलावर झालेलं एखादी हिंसा कळायला कित्येक महिने महिने लागायचे किंवा तुमच्यापर्यंत पोचायचीच नाही. आता 1000 मैलांवर झालेली छोटीशी हिंसा देखील काही क्षणांमध्ये अनेक माध्यमातून वेगवेगळ्या दृष्टिकोनातून तुमच्याकडे इतक्या वेगाने पोचत असते तर त्यामुळे आपल्याला सारखे हिंसा आपल्या डोळ्यासमोर येत असते. पण ही हिंसा ही पहिल्यापासून सगळीकडे आहेच आहे. आता हा फार वादातीत प्रश्न आहे की किती वाढ झाली आहे, कशी वाढ होते, वाढ होते हे निश्चित आहे, किती वाढ झाली हा प्रश्न आहे. तसंच मूल्यांच्या बाबतीत किंवा मूल्य किंवा मूल्यांचा अभाव हा असा पहिल्यापासूनच आहे. म्हणजे रामायण महाभारतपासूनच्या गोष्टीपासून घेतल्या किंवा त्याच्या आधीपासूनचा जर काळ बघितला आणि आत्तापर्यंत तर मूल्य काही जोपासणारी तसंच मूल्यांशी तडजोड करणाऱ्या व्यक्ती आपण कायमच बघितलेल्या आहेत. सध्याच्या काळामध्ये त्याचा परिणाम जास्त होतोय का किंवा या तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर त्याच्यावर आणखीन किती परिणाम होतोय हा फक्त प्रश्न आहे. तर कुठलीही मूल्य जी आहेत ही संस्काराशिवाय
एकतर आपल्या दृष्टिक्षेपात येत नाहीत, रुजवता येत नाहीत आणि वृद्धिंगत करता येत नाहीत. ते फक्त संस्कारांनीच घडतं आणि संस्काराची प्रामुख्याने जबाबदारी ही आपल्या कौटुंबिक संस्थेवर आहे. म्हणजे आज जे राजकीय भ्रष्टाचार बघतो आपण, जे समाजातल्या अजून ज्या घडामोडी आहेत किंवा वातावरणावरच्या ज्या समस्या आहेत, या सगळ्यांचं मूळ शेवटी हे आपल्या या कौटुंबिक संस्थेवर येतं. तर त्यामुळे आज जर भ्रष्ट राजकारणी असतील तर त्याचं एक कारण म्हणजे नक्कीच आहे की कुठल्या तरी कौटुंबिक मूल्यांना तडा गेलेला आहे की त्यांचं जोपासलं गेलेलं नाही आहे आणि हीच व्यक्ती बाहेर जाऊन राजकारणात, समाजात, व्यवसायात ही लोकं येणारे आहेत. तर कुठंतरी मूल्यांचा तिथं अभाव होतो आहे. मी एक मध्यंतर एक लेख लिहिला होता, तो गृहिणींवर लेख होता आणि त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला. पण जसा तो चांगला प्रतिसाद मिळाला त्याच वेळेला काही आक्षेप घेणारे सुद्धा त्याला खूप लोकांनी लिहिलं होतं आणि काही महिलांनी विशेष करून. मी त्याचा थोडासा तुम्हाला काय त्याच्यात लिहिलं ते सांगतो तुम्हाला मी, की मी म्हटलं की गृहिणी हे पद रिकामं होत चाललेलं आहे आणि ही दुर्दैवाची गोष्ट आहे. असं म्हटलं जातं की जेव्हा तुम्ही पुरुषाला शिकवता तुम्ही एका व्यक्तीला शिकवता, पण जेव्हा एखाद्या स्त्रीला शिकवता तुम्ही संपूर्ण कुटुंबाला शिकवता. आणि 70-80 काळापासून महिलांचं काम करण्याचं काम प्रचंड वाढलं आणि ती गरज पण होती आणि त्यांना स्वतःची सिद्धता, त्यांची स्वतःची पात्रता सिद्ध करणं हे आवश्यक होतं. कारण काला वर्षानुवर्ष स्त्रियांकडं भोगवस्तू म्हणून किंवा त्यांना तितकं महत्त्व न दिल्यामुळे त्यांच्यातली ताकद त्यांना दाखवणं गरजेचं पण होतं आणि आता समर्थपणे स्त्रियांनी ती दाखवली पण आहे. पण हे करताना कुठेतरी आपण किंमत मोजतो आहोत. आपण आज लहान मुलं जन्मल्यापासून बाहेर पाळणाघरात असतात आणि त्याचा परिणाम हा खूप बघतो. मी सुद्धा काउन्सिलर आणि खूप लोकांना भेटत असतो, माझ्याकडे खूप लोक येत असतात आणि तुम्हाला खूप जाणवतो मला. तर आता ह्या ही जी परिस्थिती असेल आणि आपल्याला ती परिस्थिती ॲक्सेप्ट करावी लागणार असेल की दोघांनीही काम करणं आवश्यक आहे आणि मिळकत घरात येणं आवश्यक आहे, तर आपल्याला पर्यायी मार्ग शोधणं आवश्यक आहे. कारण या बदलत्या काळामध्ये हे संस्काराशिवाय कुठलंही घडणं आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग काय आपण दोन्ही पद्धतीने करू शकतो. चाकू हा एका डॉक्टरच्या हातामधून अनेक आयुष्य वाचू शकतो, तर तोच चाकू एका नराधमाच्या हातून अनेक लोकांचे बळी पण घेऊ शकतो. हा विषय मी घेऊन जास्त बोलणार नाही कारण मला आत्ताच नाही आला की 2-3 माझ्याकडे फक्त आहेत. तर कुटुंब संस्था, शिक्षण संस्था, 0-6 जे वय आहे मुलांचं याला हिप्नोगॉगिक स्टेट असं म्हणतात. की ह्याच्यामध्ये म्हणजे गर्भ धारण केल्यापासून ते 6 आणि पुढे 12 दोन टप्पे आपण जर केले तर ह्या काळामध्ये जे काही इन्फॉर्मेशन जी सूक्ष्म पद्धतीने सुद्धा की जी बोलली गेली पाहिजे असं नाही आहे, जी वातावरणात येते हे डाउनलोड, हे डायरेक्ट डाउनलोड त्याला म्हणतात, त्याच्यामध्ये कुठले फिल्टर्स नाही आहेत. तर ह्या चांगल्या वाईट गोष्टी हे तशाच्या तशा त्या शरीर मनावर मेंदूवर नोंदल्या गेल्या जातात. आणि हा जो काळ आहे हा खऱ्या अर्थाने संस्कार आणि मूल्य घडवण्याचा, बिंबवण्याचा कार्यक्रम आहे आणि त्यावेळेला नेमकं तो जितका हवा तसा चांगला कार्यक्रम तो होत नाही. गांधीजींनी नैतिकतेवर छान म्हणलं होतं. 1924 त्यांनी म्हटलं होतं की तत्वाविना राजकारण, श्रमविना संपत्ती, नीतीविना व्यापार, चारित्र्याविना शिक्षण, सत्सद्विवेक बुद्धीविना विकास आणि मानवता विना विज्ञान आणि त्यागाविना पूजा. जर आपण आता म्हटलं की मानवता विना विज्ञान, आपण जर म्हणतो तंत्रज्ञान, आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपण खूप ट्रिलियन्स ऑफ डॉलर्स सगळ्या जगामध्ये हे तंत्रज्ञान डेव्हलप करण्याकरता आपण घालवत आहोत, पण आपण ह्युमॅनिटी, मानवता ह्याच्यावर आपण काय आपलं आता इन्व्हेस्टमेंट आता काही दिसत नाहीत मला. आपली उत्सुकता, सर्जनशीलता, क्रिएटिव्हिटी माणसाची ही मुळापासूनच आहे. हे तंत्रज्ञानाचा ट्रेंड जरी गरज असला तरी आपण काय तो पुन्हा उलट दिशेने आपण परतू शकणार नाही आहोत, तर तिथे आपण पुढे जातच राहणार आहोत. तर ह्या बदलत्या ह्याच्यामध्ये जर आपल्याला काही करायचं असेल तर मला असं वाटतं की आपल्याला तंत्रज्ञान हे बघायला पाहिजे. आणि हे तंत्रज्ञान मला असं वाटतं की आपली अध्यात्म, स्पिरिच्युअलिटी, आपली उपनिषद, आपण जर गीताचं बघितलं तर हे तंत्रज्ञानाचं एक उत्तम उदाहरण आहे. तंत्रज्ञान म्हणजे काय? तर सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स, म्हणजे रूल्स, नियम, रीती, ह्याला सुद्धा तंत्रज्ञान असं म्हणतात. आणि आपले जे उपनिषद आहेत ह्याच्यामध्ये सगळे अल्गोरिझम्स आहेत आणि अल्गोरिझम इज ए टेक्नॉलॉजी. हे जे अल्गोरिझम्स आहेत हे जर्मन आणि US आपले सगळे ग्रंथ कॉपी करून त्याच्यावर आता अल्गोरिझम सायंटिफिक करण्याचे हे सगळे लोक काम करत आहात. आपण आता मला असं वाटतं की पुढे जाऊन जर आपल्याला जर आपला
जर तंत्रज्ञानावर आपल्याला कंट्रोल हवा असेल, जे ऑपरेटिंग सिस्टम असते प्रत्येक आपण जे जे काही आपण ॲप्लिकेशन्स असतात, या ऑपरेटिंग सिस्टमच्या जर आणखीन तळाशी मुळाशी जर आपण एक ऑपरेटिंग सिस्टम करू शकलो की जे उपनिषदांवर गीतांवर या सगळ्या स्क्रिप्चर्सवर आहे तिथले अल्गोरिदम वापरून की ज्याच्यामधून आपली मूल्य आणि संस्कार आणि जे आपले इथेक्स अँड मोरल्स आपण म्हणतो त्याचे आपल्याला ते काम करतील असं मला वाटतं. मी हिप्नोथेरपी स्वतः आहे. मी गेले 15-20 वर्ष मी अनेक 125-150 पेशंट्सवर काम केलं आहे. हिप्नोथेरपी आपला ऐकला असेल की आपण पास्ट लाईफ रिग्रेशन्स म्हणजे पुनर्जन्म ह्याच्यावर विश्वास डर आहेत, हा डिबेटेबल कॉन्ट्रोवर्शियल मोठा इश्यू आहे. तर त्यामुळे पुनर्जन्म आहे की नाही, मी ज्यांना ज्यांना मागील जन्मामध्ये नेलं त्याच्यावर काम केलं ते खरं बोलतं, त्यांचं अंतर्मन ते काय सांगतं, हे काही जरी आपण धरलं त्याला आपले विचार त्याला साजेशे किंवा नसतील तरी सुद्धा मला एक त्याच्यामध्ये संपूर्ण दिसतं की या प्रत्येक कुठल्याही धर्माचे असू देत, कुठल्याही जातीचे असू देत, कुठल्या प्रांतामधून आलेले असू देत, त्यांचे अशिक्षित असतील शिक्षित असतील, प्रत्येकाकडनं जेव्हा जेव्हा मी यांच्यावर काम केलं मला एकच सगळीकडे दिसलं की शेवटी त्याच्या आयुष्याचं अॅनालिसिस करतात त्या प्रत्येक ठिकाणी मूल्यांशी झालेली तडजोड ह्याच्या आजूबाजूलाच संपूर्ण जीवनाची वाटचाल, त्यातून त्यांना मिळालेले समज, त्यातून मिळालेली त्यांनी दिशा, हे मला सगळीकडे जाणवलेलं आहे. तर त्यामुळे आपलं आयुष्य इंटिग्रेटेड जे अनुरूप असायला पाहिजे निसर्गाशी आणि या परमेश्वराशी और जे काय आत्म्याशी म्हणतो, तर मूल्यांना अनुसरून आपलं आयुष्य असणं अतिशय गरजेचं आहे. आता ह्या टेक्नॉलॉजीच्या ट्रेंड्समध्ये आपण खूप काही आपण वापरू शकतो की तंत्रज्ञान की जेणेकरून आपल्याला ते प्रभावी होईल हे मूल्य हे करण्याकरता. मला असं वाटतं की खूप आता गेमिफिकेशन गेम्सवर ही मोठी $1 billion इंडस्ट्री आहे. काही आपण गेम्स निर्माण करू शकतो की ज्याचे प्रत्येक लेवल्स असतात की ज्याच्यामध्ये प्रत्येक मूल्यांचं आपल्याला एक एक उलगडता येईल आणि ते त्यातनं पुढे जाता येईल. असे खूप कार्यक्रम आपल्याला करता येतील. मला काही काही याच्यामध्ये सजेशन्स होते पण आता मला वाटतं वेळ तेवढा नाही आहे. मी मला वाटतं माझ्या वेळेपेक्षा थोडं जास्त पुढे जात आहोत. पण मला असं वाटतं की या तंत्रज्ञान आणि मूल्य संवर्धनाच्या संदर्भातून मला एक नक्कीच वाटतं की आपली शाळा आणि ऑनलाईन एज्युकेशन जसं म्हणतो आपण की हळूहळू मला असं वाटतं की भीती वाटते मला की शिक्षक ह्याच्यातून बाहेर जाईल का काय, शाळा कॉलेजात नष्ट होतील का काय, सगळं ऑनलाईन एज्युकेशन आहे. आणि लक्षात घ्या की टेक्नॉलॉजी ही ॲडव्हान्स होऊन प्रत्येक लेअर ही सोपी होत चाललेली आहे. म्हणजे जी आज जी सगळी तंत्रज्ञान क्षेत्रातली मुलं काम करणारे आहेत त्यांचं 60-70% प्रोग्रॅमिंग हे पुढे जाऊन रोबोट्स करणार आहेत. तर ह्या अशा हलक्या फुलक्या लेअर्स एकमेक येत जेव्हा येत असतात त्यावेळेला मला असं वाटतं की शिक्षणाचा ओघ हा मानवतेकडे गेला पाहिजे. आणि ऑनलाईन एज्युकेशन जर वाढणार असेल तर मला शाळेचा हा जो शाळेचा क्रम जो असतो त्याच्यामध्ये जो त्याच्यामध्ये जे जे काही विषय असतात ते मानवतेकडे नेऊन आणि त्या शाळेचा वेळ हा मुलांशी त्यांच्याशी कसा संवाद साधता येईल आणि त्यातून ते संस्कार आणि मूल्य कसे उलगडून त्यांना दाखवता येतील त्याच्याकडे ओघ आणि ते परिवर्तन त्या दिशेने झालं पाहिजे असं मला वाटतं. एवढे 4 शब्द मी मानतो आणि थँक्यू सो मच. अतिशय मोजक्या वेळात परंतु आपले डोळे उघडणारे असा आत्ताचं आपल्याला मार्गदर्शन मिळालेलं आहे. तंत्रज्ञानाचा वापर आपल्याला कशा पद्धतीने करता येईल आणि त्याचं भविष्य कसं आहे याबद्दल सांगणारा आत्ताचा हा मार्गदर्शनाचा पाठ होता.